तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि घंटेच्या चिन्हाचं बटन दाबा म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहचतील तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या टेक्निक टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख दिनांक एकोणतीस जून दोन हजार एकवीस आजचा विषय कपाशी कपाशी या पिकामध्ये रासायनिक खत कधी कद कोणते आणि कशा पद्धतीने द्यायला हवे याच्याविषयी आपण आणि थोडक्यात माहिती घेणार आहोत तत्पूर शेतकरी जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवर आल्या असाल तर सर्वात या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल तर सुरुवात करूया कपाश्या पिकाला दुसरे रासायनिक खत कधी कोणते आणि कशा पद्धतीने द्यायला हवे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो काही महत्त्वाचे विषय आहेत ते आपण समजून घेणे गरजेचे आहे आणि त्याचप्रकारे आपण आपल्या शेतामध्ये जर नियोजन केले तर आपल्याला खत पेरणीचा हा रिझल्ट चांगल्या प्रकारे येऊ शकतो त्यामध्ये सर्वात प्रथम जेव्हा आपण कपाशीला खत देतो ते झाडापासून किती दूर द्यायला हवे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती देऊ घेऊया याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण पहिले रासायनिक खत टाकले हे झाडापासून तीन ते चार इंच दूर टाकले आहे त्यानंतर दुसरे रासायनिक खत हे आपल्या झाडापासून पाच ते सहा इंच दूर टाकायचे आहे याचे कारण म्हणजे अमृतपॅटर्न पद्धतीमध्ये नेहमी सांगितले जाते की जेवढे झाडाची उंची होईल तेवढ्याच झाडाच्या मुळ्या ह्या साईडला वाढतात त्याच्यामुळं आपल्याला बुडाला खत टाकायचे नाही अनेक शेतकरी डायरेक्ट बुडाखाली किंवा डायरेक्ट कोरडीला किंवा वरती हे खत फेकून देतात हे एकदम चुकीचा प्रकार आहे अशा प्रकारे जर आपण खत टाकलं तर त्या खतामध्ये नत्र हे राहणार नाहीत ओढून जातील आणि त्या खताचा रिझल्ट हा शून्य आपल्याला मिळणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला खत हे झाडापासून दूर पाच ते सहा इंच पेरून द्यायचे आहे यानंतर दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा विषय की कपाशीला दुसऱ्या रासायनिक खत कशा पद्धतीने द्यायला हवे सुरुवातीचे खत आपण टोकन पद्धतीने म्हणजेच एका मोठीमध्ये दोन ते तीन झाडे केले होते त्यानंतर आपल्याला दुसरे रासायनिक खते पेरणी करून द्यायचे आहे म्हणजेच झाडापासून पाच ते सहा इंच हे आपल्याला पेरणी करून द्यायचे आहे यामध्ये आपण आवताच्या म्हणजेच बैलाच्या सहाय्याने पेरणी करू शकता त्याचबरोबर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पण पेरणी करू शकता किंवा आपल्या पद्धतीने जे आपण ॲडजस्टमेंट करून यामध्ये पेरणी करूनच खत देणे गरजेचे आहे यानंतर कपाशी या पिकाला दुसरे रासायनिक खत किती दिवसाला टाकायला हवे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम कोरडो क्षेत्रामध्ये कोरडो क्षेत्रामध्ये जर आपण अमृतपॅटन पद्धतीने तीन सहा एक चार सहा एक अशा पद्धतीने जर कपाशी लावण केली असेल तर अशा क्षेत्रामध्ये अशा जमिनीमध्ये पहिले रासायनिक खत टाकले तेव्हापासून आपल्याला दहा दिवसाला दुसरे रासायनिक खत टाकायचे आहे यामध्ये पाण्याचे अभावी आपण एक किंवा दोन दिवसांनी कमी जास्त करू शकता पण हे खत आपल्याला पेरणी करून द्यायचे आहे जेणेकरून आपल्याला खताचा हा रिझल्ट चांगल्या प्रकारे येऊ शकतो यानंतर बागायती क्षेत्रामध्ये बागायती क्षेत्रामध्ये जर आपण पॅटर्न पद्धतीचे नियोजन करत असाल तर दुसरे रासायनिक खत हे सुरुवातीच्या खतापासून बारा दिवसाला द्यायचे आहे जर आपण सुरुवातीला खते तीस बत्तीस किंवा पस्तीस दिवसाला दिली असेल तर त्या दिवसापासून आपल्याला दुसरे रासायनिक खते बारा दिवसालाही पेरणी करून द्यायची आहे यानंतर एका एकरमध्ये खत किती टाकायला हवे त्याचबरोबर कोणते टाकायला हवे याच्या पण माहिती घेऊया सर्वप्रथम एका एकरमध्ये आपल्याला एकच बॅग खत हे पेरून द्यायचे आहे त्यानंतर कोणते हवे लहावे याच्याविषयी पण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण पहिल्या खतामध्ये एक बॅग एक एकरी दहा इंश दिलेले आहे त्याचबरोबर दुसऱ्या खतामध्ये पण आपल्याला एकरी एक, एक बॅग दहा इंस ही पेरणी करून द्यायची आहे यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे मिश्र खत द्यायचे नाही किंवा या खतामध्ये वाढ करायची नाही आपल्याला एकच बॅग एका एकरसाठी द्यायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एखाद पेरणी करून द्यायच्या याची काळजी घे आपल्याला घेणे गरजेचे आहे तरच आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे झालं दुसऱ्या रासायनिक खताचे व्यवस्थापन दुसरी रासायनिक खत आपण कधी कोणते आणि किती दिवसाला द्यायला हवे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला दिली गेलेली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी भगतरा पॅटर्न युट्यूब चॅनल जर आपण सुरुवातीचा व्हिडिओ म्हणजेच पहिल्या रासायनिक खताचा व्हिडिओ जर आपण बघितला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते बघून आपण आपल्या शेतामध्ये नियोजन करू शकता तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार